महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या शिवभोजनाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस मुख्यालयाच्या ठिकाणी करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवभोजनाचा स्वतः आस्वाद घेत शुभारंभ केला. पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतः लाभार्थ्यांच्या रांगेत बसून भोजन घेतले. यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी उपस्थित होत्या. सर्वसामान्य गरीब व गरजू व्यक्तींना सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याची योजना शासनाने सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्याच्या जिल्हा मुख्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर दोन शिवभोजन योजनेचा शुभारंभ झाला. ओरोस येथे दोन उपहारगृहांमध्ये प्रत्येकी 75 थाळी उपलब्ध केल्या आहेत. हे भोजन नाममात्र दराने म्हणजेच 10 रुपयांमध्ये दिले जाणार आहे. यामध्ये 30 ग्रॅमच्या 2 चपात्या, 100 ग्रॅमची 1 वाटी भाजी, 150 ग्रॅमचा 1 भात व 100 ग्रॅमचे 1 वाटी वरण यांचा समावेश असणार आहे. जिल्ह्यातील श्री जय भवानी स्वयंसहायता महिला बचत गटाचे श्री जय भवानी हॉटेल व संघर्ष महिला बचत गटाचे संघर्ष हॉटेल, जिल्हा मुख्यालय प्रशासकीय संकुल परिसरातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या इमारतीमधील गाळ्यात या दोन उपहारगृहामध्ये शिवभोजन योजना लागू करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 150 थाळी मंजूर झाल्या आहेत. प्रजासत्ताक दिन हा महाविकास आघाडीच्या वचनपूर्तीचा दिवस आहे, कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी जे महाराष्ट्रातल्या जनतेला वचन दिलं होतं की 10 रुपयांमध्ये शिवभोजन थाळी आम्ही खुली करू, त्याचं सिंधुदुर्गातलं उद्घाटन पालकमंत्री म्हणून मी केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या योजनेचा उपयोग हा जनसामान्यांना होईल, गरीब लोकांना होईल, आणि जे वचन उद्धव ठाकरे साहेबांनी दिलं होतं आज ते पूर्ण होताना आम्हाला सगळ्यांना देखील मनापासूनचा आनंद होत आहे. कोकण लाईव्हसाठी सुरेश कोलगेकर, सिंधुदुर्ग नगरी.